रमेश डिपार्टमेंटल स्टोर संगमनेर, ब्यूटी पार्लर, इमिटेशन ज्वेलरी, बेंटेक्स ज्वेलरी, गिफ्ट आर्टिकल्स होलसेल भव्य दालन, आता संगमनेर शहरातील अशोक चौकामध्ये। फैंसी वॉलेट, पर्स, फुटवेयर, ब्रँडेड कॉस्मेटिक्स, चिल्ड्रन खेळणी, प्रीमियम ज्वेलरी, मुलांना लागणारी ड्रेपरी, घर तसेच सण उत्सवासाठीचं सजावट साहित्य, लग्नाचं रुखवत सामान, नवरदेवाचं मेकअप सामान, गाडी सजवण्याचं साहित्य, सर्व काही एकाच ठिकाणी, तेही भव्य तीन मजली दालनात। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या रमेश डिपार्टमेंटल स्टोर्स, अशोक चौक संगमनेर, 90 28 34 21 10। संगमनेर आपण म्हणालो की प्रामुख्याने दोन गोष्टी, ज्याची राजदरबारी राजपत्रित नोंद आहे, त्या दोन गोष्टी म्हणजे पेटीट शाळेवर फडकवलेला तिरंगी झेंडा आणि आपल्या हनुमान जयंतीचा जो रथोत्सव आहे, या दोन गोष्टींचा उल्लेख हा राजपत्रित आहे। आणि मग या राजपत्रित उल्लेखानुसार इतिहासापासून चालत आलेला, मग जसं मगाशी उल्लेख झाला की 1927 28 आणि 29 हे तीन वर्ष या रथोत्सवासाठी फार महत्त्वाचे होते। याचा अर्थ आधी पण हा उत्सव चालू होता, आता 2023 आहे, म्हणजे जवळजवळ 100 वर्षाचा इतिहास, 100 वर्षाचा बॅक आपण ज्याला म्हणूया, तो या आपल्या रथोत्सवासाठी आहे। 2 मिनिटात 27 28 आणि 29 काय झालं ते सांगतो आणि मग थांबतो। 17 एप्रिल 1927 हनुमान जयंती होती आणि नेहमीप्रमाणे आपला रथ त्या ठिकाणी निघणार होता। रथ निघाला आणि तो सोमेश्वर मंदिराच्या तिथे गेला, अर्थात 27 म्हणजे ब्रिटिशकालीन, ब्रिटिश पोलिसांनी तो रथ थांबवला, तुम्हाला भडंग बाबा मशिदीसमोरून तो नेता येणार नाही, न्यायचाच असेल तर मागून पुढे न्या। रथ मागं घेणं हे धर्माला योग्य नाही आणि म्हणून सगळ्यांनी ठरवलं की रथ मागे घ्यायचा नाही, रथ तिथेच थांबवण्यात आला। रथ हा 5 दिवस तिथेच होता आणि मग त्याला नंतर परवानगी देण्यात आली आणि 22 एप्रिल 1927 5 दिवसानंतर रथोत्सव साजरा करण्यात आला। 27 नंतर 5 एप्रिल 1928 हनुमान जयंतीचा रथोत्सव, रथ निघाला, पुन्हा एकदा सोमेश्वर मंदिराच्या तिथे थांबवण्यात आला, तुम्हाला भडंग बाबा मशिदीसमोरून तो नेता येणार नाही आणि रथ तिथेच थांबवण्यात आला। 2 महिने रथ तिथेच होता, आपले सगळे संगमनेरचे लोक 2 महिने तिथे जाऊन त्याची पूजा करत होते। मग समाज भावनांचा उद्रेक होऊ नये यासाठी 2 महिन्यांनी परवानगी देण्यात आली आणि मग तो रथोत्सव झाला। 27 साली झालंय, 28 साली झालंय, 29 साली हनुमान जयंती 5 एप्रिलला होती, सॉरी 23 एप्रिलला होती। तर 5 एप्रिलला ब्रिटिश पोलिसांनी सगळ्यांची सभा घेतली, त्या सभेला उत्सवातले एकालाही बोलवले आणि जे सभेला हजर होते त्यांनी सांगितलं की आम्ही निरोप देतो। 23ला रथोत्सव होता, 22ला रथाची आपली तयारी चालू होती आणि ब्रिटिश पोलिसांनी रात्री संपूर्ण या भागाला 500 पोलिसांनी सशस्त्र पोलिसांनी पूर्णपणे याला गरडा घातला। आता कसं होणार, सकाळी तर रथ आपल्याला काढायचा आहे, लोक जमायला लागले कारण गावचा उत्सव आहे। 2 छोट्या मुलींनी हनुमानाची मूर्ती रथावर चढवण्याचा प्रयत्न केला, 9 वाजता पोलिसांनी दरडावून सांगितलं की तुम्हाला मूर्ती ठेवता येणार नाही, जे कार्यकर्ते होते त्यांना अटक करणार, तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत रथ पुढे नेऊ देणार नाही असं त्यांनी त्यावेळी सांगितलं। सगळेजण शांत झाले की आता आपल्याला यावेळी मिरवणूक काढता येणार नाही कारण 500 सशस्त्र पोलिसांचा गरडा त्या ठिकाणी आहे। आणि तेवढ्यात साधारण 9:15 वेळेस आता रथ होणार नाही म्हणून काही लोक घरी गेले, तेवढ्या 200 ते 250 महिला 23 एप्रिल 1929 या पुढे आल्या। त्यात नेतृत्व करणाऱ्या झुंबरताई औसक होत्या, बांकाबाई परदेशी होत्या, लीलाताई पिंगळे होत्या,
आणि त्यांच्यासोबत 200 ते 250 महिला या पुढे आल्या. त्या पुढे आलेल्या पाहून पोलीस भांबावून गेले. हे काय करतायत त्यांना समजेना. महिलांनी रथ ओढायला सुरुवात केली. बलभीम हनुमान की जय असं म्हणत त्यांनी रथ ओढायला सुरुवात केली. 250 महिला तिथे होत्या. ही बातमी पसरता क्षणी 700 ते 800 महिला केव्हा गोळा झाल्या ते कोणालाही कळलं नाही. आणि रथ ओढत 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 सोमेश्वर मंदिरापर्यंत गेला. पोलिसांना काही उमजत नव्हतं, काय करावं समजत नव्हतं. गाड्या आडव्या लावण्यात आल्या. महिलांनी हातात असलेल्या गुलालाच्या फक्की उधळावी तसे त्यांच्या डोळ्यात उधळले. प्रसादासाठी आणलेले बत्तासे उडवले, मारले आणि तो रथ पुढे नेला. आणि अशा पद्धतीने महिलांनी जे काम आपल्याला पोलिसांनी डांबून ठेवून बंद करायला पाडणार होतं त्याची सुरुवात केली आणि त्याची नोंद आपल्या इतिहासानं घेतली. टक्कल पडलंय मग चिंता करू नका. आता संगमनेर शहरातील गणेशनगर येथे हबीब हेअर अँड ब्युटीमध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या. तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध. त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. हबीब हेअर अँड ब्युटी, गणेशनगर, संगमनेर. संपर्क 77980 54 841.